ध्यानी तुझा राम घोषात इंद्राय। नमस्कार। सो आजच्या या दिंडी चालली या अभंगाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खरंच खूप मनापासून स्वागत। थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। आजचा हा कार्यक्रम आपल्या वारीच्या कार्यक्रमातल्या तीन वेगळ्या वेगळ्या भागातला पहिला कार्यक्रम आहे। आज आपण अभंगांनी विठ्ठलाचं नामस्मरण करून वारीची सुरुवात करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या त्यासाठी आपल्या बरोबर भारतातून हेमंत किरकिरे आणि त्यांची टीम आली आहे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून स्वागत। हेमंत, तुझा व्हिडिओ ऑन आहे का? एकदा जस्ट चेक करूया। हेमंतचा व्हिडिओ ऑन आहे प्रीती। ओके, ठीक आहे। त्याचबरोबर निलिमाताई आपल्या बरोबर आहेत। निलिमाताईंना आपण सगळे बऱ्यापैकी ओळखता। निलिमाताई आपल्याला संतांविषयी काही नवीन माहिती आज देणार आहेत। चला तर मग आय थिंक फार उशीर न करता कार्यक्रमाची सुरुवात करूया। आता मी माधवी आगाशेला हँड ओव्हर करते। माधवी, तुला काही बोलायचंय? थँक्यू प्रीती। नमस्कार, ह्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सुस्वागतम। आणि आपल्या ईसी टीमने खरंच खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आणलाय। आय होप तुम्हा सर्वांना तो आवडेल। ह्याच्या नेक्स्ट टप्प्यात, जसं आपण मागच्या वर्षी केलं होतं, तसंच ह्याच्या नेक्स्ट टप्प्यामध्ये आपण सुदृढतावारी चालणार आहोत खरंच। तर आय होप तुम्हा सर्वांना ते ईमेल मिळालंय। मिळालं नसेल तर प्लीज आम्हाला कळवा अँड विल मेक शुअर की तुम्हाला तुमचे माइल्स ट्रॅक करता येतील। त्या ट्रॅकिंग मध्ये पण काही अडचण आली तर आमची पूर्ण टीम तयार आहे। आणि वारीची जी सांगता होणार आहे शेवटी जुलै 1 ला, आय होप त्याचे डिटेल्स पण तुमच्याकडे आहेत। नसतील तर marathi.com या आपल्या वेबसाईटवर सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतील। त्या कार्यक्रमात जर कोणाला गाण्याचा किंवा काही प्रेझेंट करण्याची इच्छा असेल तर अगेन वन्स अगेन प्लीज आमच्या टीम पर्यंत रीच आउट करा। आणि होपफुली 1 जुलैला पण तुमचा असाच प्रतिसाद आम्हाला मिळेल। तो जास्त न वेळ घेता वन्स अगेन वेलकम। आणि मी नीलम सोरटेला बोलवते कार्यक्रम सुरू करण्यासाठी। थँक्यू। नमस्कार मंडळी। हा गाण्याचा कार्यक्रम असल्यामुळे ना आपण थोडे हाऊस रूल्स फॉलो करूया सगळेजण, की एकदा का कार्यक्रम चालू झाला म्हणजे गाणी जेव्हा चालू असतील तेव्हा सगळ्यांनी प्लीज म्यूट वर राहा आणि कनेक्टिव्हिटी, चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी आणि व्हॉइस क्वालिटीसाठी आपले व्हिडिओज पण तुम्ही बंद करून ठेवा। आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला गाणं संपल्यानंतर दाद देण्यासाठी थोड्या वेळासाठी तुम्ही अनम्यूट करून तुम्हाला जी काही दाद द्यायची ती तुम्ही देऊ शकता। पण परत पुन्हा तुमची दाद देऊन झाली की प्लीज अनम्यूट करा आणि म्यूट करा आणि व्हिडिओज देखील बंद करा। आणि आजच्या कार्यक्रमाचं निवेदन आपल्या ईसी कमिटी, या वर्षीच्या ईसी कमिटीवरती ज्या फूड कोऑर्डिनेटर आहेत आपल्या अर्चना हरकरे, त्या करणार आहेत। सो अर्चना, आता मी सगळी सूत्र तुझ्या हातात सोपवते। नमस्कार मंडळी। टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने हरी हरी विठ्ठल म्हणा। नमस्कार, मी अर्चना अभिजित हरकरे आजच्या या वारीच्या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। मंडळी, इथे आपण प्रत्यक्ष मंदिरात किंवा विठुरायाकडे जाऊ शकत नसलो तरी त्याची उणीव नक्कीच भरून काढू शकतो। भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा आशीर्वाद आपल्या प्रियजनांना अशाच काही कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा आमचा हा एक भाबडा प्रयत्न। खर तर जगभर विखुरलेल्या विठुरायांच्या भक्तापर्यंत त्यांच्या नामस्मरणाची महती पोचवण्यासाठी आणि त्यांची थोरवी सांगण्यासाठी अनेक मार्ग आहेत। आजकाल तर सोशल मीडियाद्वारे ते सहज शक्य देखील झाले। त्यामुळेच यंदा थेट भारतातून आम्ही तुमच्यासाठी खास अभंग आणि भक्तिगीताच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे। आज आपल्या समोर श्री हेमंत किरकिरे निर्मित स्वरांग सुंदर हा मुंबईचा ग्रुप दिंडी चालली हा कार्यक्रम सादर करणार आहे। प्रमुख गायक आणि हार्मोनियम श्री हेमंत किरकिरे हे आहे, तसेच प्रमुख गायिका सौ विनीता जोशी हिंदळेकर या आहेत। तबल्याची साथ कूक
कुमार सुयोग राणे देणार असून तालवाद्याची साथ श्री आनंद परब करीत आहेत. श्री हेमंत किरकिरे हे तबला विशारद आहेत. त्यांचं तबला शिक्षण श्री अनंत लेले आणि पंडित विश्वनाथ शिरोडकर यांच्याकडे झालेलं आहे. 2010 सालचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. तसेच 2019 सालचा जुनागड रत्न पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्यांचं तबला हार्मोनियम ढोलकी आणि कीबोर्ड या वाद्यांवर प्रभुत्व आहे. त्यांनी गायनाचा डिप्लोमा देखील केलाय आणि किरकिरे संगीत क्लासेस या त्यांच्या स्वतःच्या संस्थेत सध्या ते 150 विद्यार्थ्यांना संगीताचं शिक्षण देत आहेत. त्याशिवाय ते गरजू आणि होतकरू मुलांना मोफत संगीत शिक्षण देतात. आता मी पुढच्या कार्यक्रमाची सूत्र श्री हेमंत किरकिरे यांच्या हातात सोपवते. धन्यवाद. नमस्कार, मी हेमंत किरकिरे आपण सर्वांचे आजच्या या आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफिलीत स्वागत करतो. मराठी कलामंडळ ग्रेटर वॉशिंग्टन DC या संस्थेने आम्हाला आमचा कार्यक्रम सादर करण्याची आजची संधी दिलेली आहे, तर त्याबद्दल मी या संस्थेचा आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमात आम्ही आपणास विठ्ठलाच्या विविध आणि लोकप्रिय अशी अभंग आणि भक्तिगीते ऐकवणार आहोत. चला तर मग आपण सगळे मिळून आपल्या वारीची सुरुवात करूया. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण आपले आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने करतो, तर गणपती श्लोक गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि त्याला जोडूनच आपले शीर्षक गीत अर्थात दिंडी चाललेली सादर करतो. तर सगळ्यांची परवानगी घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु रंगला दिंडी चालली
हेमंत, तुझा आवाज फक्त थोडा वाढव, कारण जरा कमी येतोय तुझा. जर जमलं सहज तर थोडा मास्टर, थोडासा वाढव ओव्हरऑल. ओव्हरऑल करू कंटिन्यू. ते वाट कृपेची करी तू, ते दिशा स्नेहेची भरी तू, जीवा सळी अंधुरी तू, आपुला जीव. असा आहे संतांचा सर्वाभूती कळवया, पंढरीच्या विठ्ठलाचा नामगजर करीत करीत प्रेमभक्तीचा सोपा मार्ग या कृपावंतांनी महाराष्ट्राला दाखवला. ज्ञानेश्वर माऊलीनं या वाटेवर अमृताचा सडा शिंपला आहे. यज्ञयाग नको, जप तप नको, षोडशोपचारांची पूजा देखील नको. नुसतं देवाचं नामस्मरण केलं तरी मोक्षाचा मार्ग सोपा होईल अशी शिकवण आपल्याला ज्ञानदेवांनी दिली. देवाचं नाव उच्चारायचं देखील श्रम नको असेल तरी चालेल, पण आपला देह, मन, बुद्धी, आत्मा म्हणजेच आपलं सार काही ईश्वर अर्पण समजून देवाच्या दारी क्षणभर उभे तरी राहाल ना. एवढी जरी साधना झाली तरी पुरे आहे. ती विठाई माऊली तुमचं बोट धरून तुम्हाला मुक्ती सोपानावर घेऊन जाईल हे आश्वासन देण्याकरता ज्ञानदेव म्हणाले, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी लिया. Thank you.
पाया चला वेद शास्त्र भाई पाया संगीत दिलं। या अभंगाची भिंपलास रागातली साधी आणि सरळ चाल ऐकून त्यावेळेच्या समकालीन संगीतकारांना ही चाल कितपत लोकप्रिय होईल याविषयी शंकाच वाटत होती, पण गायिका माणिक वर्मा म्हणाल्या की या चालीचं साधेपण हेच या चालीचं वैशिष्ट्य आहे। आणि खरंच या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला, इतका की मद्रासची त्यावेळेची विख्यात गायिका वसंत कुमारी यांनी माणिक वर्मा यांच्याकडून या गाण्याची चाल शिकून घेतली आणि त्या चालीवर तामिळमध्ये शब्द लिहून घेतले व ते गाणं रेकॉर्ड केलं आणि तेही गाणं तेथेही तितकंच लोकप्रिय झालं। आपल्यापैकी कोणी गाणं ओळखलंय का? असेल तर कृपया सांगा बघू। कोणी ओळखलंय गाणं आम्ही कुठलं सादर करणार आहोत? भीमपलास रागावर आधारित हे गाणं आणि माणिक वर्मा यांनी अजरामर केलेलं गाणं। कोणाला क्ल्यू मिळतोय? नमः
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 2020 साली कोरोना सारख्या महामारीमुळे वारी होऊ शकली नाही. या महामारीमुळे विठ्ठलाची आणि भक्तांची ताटातूट झाली, पण भक्ती मात्र कमी झाली नाही. ही भक्ती मात्र कवी संकर्षण कराडेने आपल्या कवितेत टिपली आहे. ऐकूया तीच कविता. पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे हा खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखुमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही. अरे लेकरांनीच कसं काय आपली आई आणि बापाकडे यायचं नाही? नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का? पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का? अरे पंढरीत गजबज नाही तर तुझा जीव रमेल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला? अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला? चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास रे बाबा खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास की रे खालीमान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस देवा तुझं नाही चुकत रे, इतकं करतोस पण तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ देवा तुला आराम देतो. या वर्षी नाही येत, नाही येत बघ देवा तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको. तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या भक्तांकडं असंच लक्ष ठेव बघ, पण तोवर तुझ्या भक्तांकडं असंच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण हरी. अभंगाला जोड
खरच वाढव, तुझा कमी येतोय कंपेरेटिव्ह. थोडा विनीताचा ठीक आहे, पण तुझा ऑडिओ थोडा कमी येतोय. एक फक्त थोडासा चेंज एक होतोय, एक मिनिट टेक्निकल. हा ठीक आहे. यापुढे आपण एक संत ज्ञानेश्वरांची विरहिणी ऐकणार आहोत. द्वैत भक्तीकडून अद्वैताकडे जाणारी ही रचना आहे. शब्दांच्या, पूजाविधीच्या आणि इतर साऱ्याच बाह्य गोष्टींच्या पलीकडे असणारा हा परमेश्वर शेवटी मानवी मनातच असतो. अशी व्यक्तीच्या ठाई परमेश्वर पाहण्याची ज्ञानेश्वरांची अद्वैत भक्ती येथे अतिशय काव्यात्मक होऊन प्रकट होते. ऐकूया पांडुरंग कांती. I'm not sure.
थँक्यू हेमंत, फारच छान सुरुवात झाली आमच्या इकडे सकाळची आणि मस्तच वाटतं एकदम. तर आता आपण ना नीलिमाताईंकडे वळूया. तर श्रीमती नीलिमा कुलकर्णी यांनी संत साहित्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्या इकडे ज्ञानेश्वरीचे क्लासेस देखील घेतात. आपल्यापैकी बहुतेक जण त्यांना नक्कीच ओळखतात. तर त्यांच्याकडून आपण काही संतांबद्दल माहिती जाणून घेऊया. आहात का तुम्ही? मी आहे पण माझा व्हिडिओ बंद आहे. ओके, करू शकता का चालू? इट सेज स्टॉप बाय द परत प्रयत्न करा केला. ओके, तर नमस्कार नीलिमाताई. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की ही वारकऱ्यांची वारी कुणी सुरू केली आणि दिंडी कोणी सुरू केली? हा, तर वारी म्हटलं ना तर ती वारी अगदी सुरुवातीपासून म्हणजे पुंडलिकाच्या वेळेपासून ती विठ्ठलाला भेटायचं म्हणजे वारी करून जायचं अशीच पद्धत होती. पण सगळ्यांनी मिळून दिंडी काढून आनंद लुटत जे जायचं ना ते ज्ञानेश्वरांनी आणि संत नामदेवांनी सुरू केलं. वारकरी पंथाच्या इतिहासात शेणवलीकर म्हणून जे आहेत त्यांनी लिहिलंय की ज्ञानेश्वरांच्या वेळी कर्मकांड, जातीभेद आणि स्त्री पुरुष भेद यामुळे वैदिक धर्माला एक हिडीस आलेलं होतं. गीतेमध्ये आपण म्हटलंय ना की माऊलीच सांगतात की अर्जुना कुळ जाती वर्ण आघावेची अकारण, म्हणजे जाती या असतात त्या जन्मावरून नसतात, गुणांवरून असतात. आणि तेवढं सांगून ते नुसतं शांत बसले नाहीत तर सर्व जातींच्या आणि पंथांच्या सर्व पुरुष आणि स्त्रियांना त्यांनी एकत्र आणलं आणि खरोखरच वैदिक धर्माला एक नवीन रूप दिलं आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथ निवडला. त्यांची चार उद्दिष्ट होती. एक म्हणजे वंचित लोकांना आपल्या समाजात पुन्हा स्थान द्यायचं. दुसरं म्हणजे खूप आपल्याकडे संप्रदाय होते, शैव, वैष्णव आणि इतर संप्रदाय, त्यांना सगळ्यांना एकत्र करायचं. आणि नंतर तिसरं म्हणजे गीतेतील स्वकर्म आपण जे म्हणतो की आपलं कर्म करायचं तर ते आपण निष्काम बुद्धीने करायचं. सोप्या शब्दात सांगायचं तर लोकांना त्यांनी सांगितलं अरे बाबा तुम्हाला नेमून दिलेलं जे काम आहे ते मनापासून करा आणि ईश्वर भक्तीने करा म्हणजे मग तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाऊ शकता. आणि चौथा उद्दिष्ट म्हणजे आदिशंकराचार्यांनी दाखवलेला अद्वैताचा मार्ग. आत्ताच आपण ते विराणी ऐकली ना तर द्वैताकडून अद्वैताकडे अद्वैताकडून द्वैताकडे हे असं आपल्याला जायचंय. तर आपण जी देवाची पूजा करतो सगुण देवाची पूजा करतो आणि पण ती पूजा करता करता काय होतं की एकदा तुम्ही शेवटी परमेश्वराच्या अगदी जवळ जाता आणि त्याला ती आणि एकरूप होता. तर ती एकरूप होणं ही अद्वैत भक्ती आहे. तर वारकरी पंथाकडे सर्व जातीच्या आणि सर्व पंथांचे लोक एकत्र आलेले होते. आपण त्यांची नावच बघितली तरी नामदेव, चोखा, तुकाराम, हरिहर, सोनार, सावता, माळी असं पाहिलं तर प्रत्येक जातीची लोक तिथे आलेली आहेत. वारकरी पंथात काही महत्वाच्या व्यक्ती आहेत तर त्या आपल्या समोर दिसत नाहीत पण त्यांची अभंग आपण ऐकलेली आहेत तर त्यांच्या एक दोन लोकांची ओळख मी नंतर करून देते. अगदी अगदी चालेल आणि आम्हालाही आवडेल नंतर त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला. तर आता हेमंत तुम्ही कंटिन्यू करू शकता. आम्हाला आता परत एकदा त्या भक्तिरसात लावून निघायचंय. थँक्यू. हेमंत. येस, करू सुरू. हॅलो. हो कर सुरू. हॅलो, करू सुरू. हॅलो. हॅलो, येतोय ऐकू. करू ना सुरू. हो हो कर. येस.
संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा माझ्या जीवास तुझ्या भेटीची फार इच्छा उत्पन्न झाली आहे, माझे मन तुझी वाट पाहते आहे. दिवाळीच्या वेळी लेक जशी माहेरावून आईबाबांचे बोलावणे येण्याची वाट पाहत असते ना, अगदी तशीच. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा मला तुझ्या भेटीची फार भूक लागलेली आहे, तरी धावून ये, दर्शन देऊन भेटीची भूक नाही शिकत. ऐकूया भेटी लागी जीवा. No.
संत तुकारामांच्या अभंगाचा अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्त्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोकसंत होते. देवधर्मातील भोळ्या समजुती अंधश्रद्धा प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केले आहे. असाच एक अंधश्रद्धा निर्मूलनाचा अभंग आता आपण ऐकूया. देह देवाचे मंदिर देह देवाचे अजून एक तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकणार आहोत. खेळ मांडियाला लता मंगेशकर यांनी गायलेला हा अभंग फारच लोकप्रिय आहे. ऐकूया. Bye.
संतांकडे विलक्षण लीनता आहे. जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की होईन भिकारी पंढरीचा वारकरी, भिकारी सुद्धा होण्याची त्यांची तयारी आहे, इतकी लीनता त्यांच्याकडे आहे. म्हणून चोखामया सुद्धा फुलासंगे माती सवास लागे, तसं ज्ञानेश्वर नामदेव यांच्याबरोबर राहून राहून चोखामयाचं कवित्व देखील बहराला येतं आणि तो पण आपल्या अहंकाराचा पूर्ण त्याग करतो आणि म्हणतो जय हर जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी महार साधव.
खूपच छान, खूपच सुंदर. धन्यवाद धन्यवाद. आता आपण सर्वांनी मिळून गजर करूया. मी एक एक ओळ म्हणेन. आता मी जे पुढचं गाणं गाणार आहोत, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, तर त्या गाण्यात विठ्ठलाचा गजर आहे. तर तो गजराची एक लाईन मी म्हणेन आणि त्याच्यानंतर आपण सर्व रसिक श्रोत्यांनी एक लाईन मागून म्हणायचे असं आपण एक दोन चार वेळा म्हणूया. म्हणजे आपण एक विठ्ठलाची सेवा एकत्र केली असं आपलं होईल. तर प्रीती एक मिनिट. सो हेमंत बेसिकली ज्यांना ज्यांना म्हणायचे त्यांनी अनम्यूट करायचे तेवढ्यापुरता ना, या गाण्यापुरतं. सो जर तुम्हाला गाणं म्हणायचं असेल हेमंत आणि त्यांच्या बरोबर तर अनम्यूट करा, पण प्लीज बाकीचे बाजूचे आवाज काही घरातले वगैरे असतील तर म्यूटवरच राहा. ओके रेडी सगळे करूया. मी एक लाईन म्हणतो आणि त्याच्यानंतर लगेच ती लाईन लगेच रिपीट करू. आणि गाण्याचा शेवट परत आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे, लक्षात ठेवा. या विठूचा गजर हरी नामाचा छेडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा छेडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा छेडा रोविला, या संतांचा
या संतांचा संतांचा मेळा गुरुपायांचा गाव मांडिला या विभूचा गजर कौल घेत लाली हुन शंभर वर्षे जाण कौल घेत लाली हुन शंभर वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा वैल मन पवडाचा गाव मांडिला नांगर धरिला सत्वाचा वैल मन पवडाचा गाव मांडिला पार्वती चंद्रभागेचा पाठी डाव मांडिला वा क्या बात वा फारच मस्त हेमंत खूप छान वाटलं तर आता आपण नीलिमाताईंकडे वळूया नीलिमाताई तुम्ही आहात का हो आहे पण म्यूट आहे व्हिडिओ अच्छा तुमचा व्हिडिओ सुरू करा हो करते ओके लॉक केला ओके ओके हा छान तर नीलिमाताई माझा दुसरा प्रश्न आहे अशा एका महिला संतांबद्दल आहे ज्यांचं नाव संत बहिणाबाई होत आणि आहे आणि त्या एक थोर स्त्री संत होत्या आणि त्या साधारण 16व्या शतकात होऊन गेल्या तर मंडळी संत बहिणाबाई म्हणल्यावर तुमच्या मनात काहीतरी एक नाव आलं असेल पण नाही त्या नाही आहेत त्या आणि त्या कोण आहेत हे आता आपल्याला नीलिमाताईच सांगतील तर माझा प्रश्न असा आहे की परमार्थ करण्यासाठी विरक्त व्हावंच लागतं का आणि स्त्रियांना ते जमलंय का खूप छान प्रश्न आहे तर खरं म्हणजे बहिणाबाई मी जी म्हणते संत बहिणाबाई 16व्या शतकात होऊन गेलेली तर तिचा एक अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला असे कळस तुमचा जर का शेवटपर्यंत तो अभंग पाहिला ना तर त्याच्यात तिचं नाव आहे तर हिचा प्रश्न आहे परमार्थ करायला विरक्त व्हावं लागतं का तर त्याच उत्तर संत
बहिणाबाईंनी दिलेला आहे. ही बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई चौधरी नाही, वेरूळ जवळच्या गावामधली ही बहिणाबाई कुलकर्णी आहे. या कुलकर्णी बहिणाबाईचं 5व्या वर्षी लग्न झालं आणि तिचा नवरा अतिशय वाईट होता, खूप तिला छळायचा. ती 11 वर्षाची असताना तिच्या नवराने तिला मोठ बांधून 7 दिवस ठेवलं होतं. मोठ म्हणजे हात आणि पाय दोन्ही बांधायचं आणि तसं ठेवून द्यायचं. आणि नंतर त्यांना खूप दारिद्र्य आलं, ते कुटुंब गावोगाव हिंडत होत आणि शेवटी पंढरपूरला आलं. बहिणाबाई ही तुकाराम महाराजांची भक्त होती, पण तिचं परमार्थात इतकं मन लागलं होतं की संसार तिला झेपत नव्हता किंवा संपत नव्हता. ती म्हणते की स्त्रियांचे शरीर पराधीन देह न चाले पाय विरक्तीचा. बायकांना काही अशी एकदम विरक्ती घेता येत नाही संसारात, पण ते असलं तरी ती आपल्या संसारात असताना ती जेव्हा पंढरीला होती तेव्हा पहिरण भाट नावाचे गुरुग्रस्त होते, त्यांनी तिला गाय आणि वासरू दिलं. बहिणाबाईला त्या वासराचा गायचा खूप लळा लागला. तेवढंच कारण तिच्या नवऱ्याला पुरलं आणि त्याने त्या वासराला मारायला सुरुवात केली आणि बहिणाबाई मध्ये पडली तर तिला पण मारलं, पण त्यामध्ये बिचारं ते वासरू मेलं. बहिणाबाईला खूप वाईट वाटलं. ती आपल्या खोलीत गेली आणि 3 दिवस आणि 3 रात्री ती रडत होती आणि देवाची प्रार्थना करत होती. पण तेव्हा तिथून जी उठली तेव्हा या निरक्षर बाईकडून सतत स्वतःचे अभंग येऊ लागले. शिक्षण नसलेली ही बाई अभंग म्हणणारी आणि तिचे अभंग आणि श्लोक मिळून 1,55,000 रचना आहेत. तिचं हे रूप पाहिलं की लोक म्हणतात की तिला बहुतेक आत्मसाक्षात्कार झाला असावा. तर परमार्थात राहून तिने प्रपंचात राहून तिने परमार्थ केला होता आणि तिच्या 1.5 लाख रचनांपैकी एक आपल्याला माहित आहे सगळ्यांना, संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवे रचला पारा उभारले देवालया नामा त्याचा किंकर तेने रचिला आवार जनार्दन एकनाथ खांबा दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश. पण त्याच्या पुढल्या 2 ओळी आहेत, बहिणीची फडके ध्वजा केले निळपण ओजा. तर अशी ही बहिणाची ध्वजा एक संत म्हणून सतत फडकत राहील. थँक्यू थँक्यू नीलिमाता. ही आम्हाला माहिती नव्हतं, बहिणाबाई म्हटलं की बहिणाबाई चौधरी ह्याच नेहमी आठवत राहतात, तर ही नवीन माहिती मिळाली आणि खरंच खूप छान वाटलं. तर आता आपण परत हेमंतकडे जाऊया आणि त्यांना पुढचा कार्यक्रम प्लीज परत सुरू करा. थँक्यू. वा वा, खूप मजा येते आम्हाला कार्यक्रम सादर करताना आणि नीलिमाताईंनी खरंच खूप चांगली अशी आम्हाला माहिती दिलेली आहे. तर कार्यक्रमाच्या आता हळूहळू आपण शेवटाकडे जायला लागलेलो आहोत. विठ्ठलाची गाणी किती घ्यावी ह्याचाच आम्हाला प्रश्न पडलेला, कारण एवढी बरीच गाणी आहेत. त्यामुळे आमचं सिलेक्शन झालं तेव्हा खूप आम्ही लिस्ट काढलेली, त्यातली मोजकी आम्ही आपल्या वेळेच्या बंधनामुळे सादर करतोय. तर आता एक मी आपल्यासमोर अभंगांची मेडली सादर करतोय. सगळे प्रचलित अभंग आहेत तर ती आपण ऐकूया. Oh.
अबीर गुलाल उधरित अबीर गुलाल उधरित रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रंग अबीर गुलाल घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जन होती नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रंग रंग वीर गुलाल उधळीत रंग वीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रंग रंग वीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी एका जनातनी शरण एका जनातनी शरण एका I'm
छान हेमंत, सरप्राइज आवडलं, मेडली सरप्राइज. थँक्यू व्हेरी मच. अगदी कान तृप्त झाले. धन्यवाद धन्यवाद, खूप मनापासून धन्यवाद. आणि अगदी येस, आपण बऱ्याच जणांच्या आम्हाला चांगल्या कमेंट्स येत आहे, आम्ही त्या वाचतोय. फक्त या फ्लो मध्ये आम्ही त्या घेत नाही, पण जे जे लोक कमेंट्स करतात त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. आम्हालाही खूप मजा येते सादर करायला. ऍक्च्युली असं थोडं वेगळा मूड तयार होतो की समोर बघायला कोण नाही आणि सगळे ऑनलाईन बघताय, तर पण मजा येते आज खूप. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येत आहोत. गेली बरेच वर्षे लोकांच्या मनामनात असलेलं प्रसिद्ध गीत आपण आता सादर करणार आहोत. सुधीर फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गाणं आपण ओळखलं असेलच. ऐकूया कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा, कानडा
छान हेमंत. जर कोणाला कॅमेरा ऑन करून किंवा अनम्यूट करून काही बोलायचं असेल तर करू शकता. पूर्ण कार्यक्रम आपण म्यूटवर होतो त्यामुळे काही जर दाद द्यायची असेल काही सांगायचं असेल. कार्यक्रम फारच छान झाला, सुंदर. धन्यवाद धन्यवाद मनापासून सर्वांचे धन्यवाद. खूपच सुंदर, अगदी कान तृप्त झाले. धन्यवाद धन्यवाद. वा, तुझी अशी दाद मिळते त्यामुळे आम्हाला अजून हुरूप येतो. तर आता कार्यक्रमाचं शेवटचं गीत सादर करण्यापूर्वी आमच्या सर्व कलाकारांची एकदा ओळख करून देतो. तर आजच्या या कार्यक्रमात माझ्याबरोबर प्रमुख गायिका म्हणून आहे विनीता जोशी हिंदळेकर. गेली 15 वर्ष आम्ही या गायन क्षेत्रात आहोत, एकत्र काम करतोय मुंबईमध्ये. तसेच ती सध्या गायनाचं शिक्षण देखील देते आणि एका प्रायव्हेट स्कूलमध्ये देखील ती म्युझिक टीचर आणि चाइल्ड सायकोलॉजी कन्सल्टंट म्हणून काम करते आणि विविध स्टेज शोमध्ये नेहमी दिसत असते. मी काउन्सिलर म्हणून काम करते आणि म्युझिक टीचर म्हणून. उजव्या बाजूला आहे तबलावादक कुमार सुयोग राणे. 2008 म्हणजे साधारणतः 12 ते 13 वर्ष झाली असतील जवळजवळ, 15 म्हणजे जवळजवळ तो माझ्याकडे तबला शिकतोय आणि गेल्याच वर्षी तबला विशारद परीक्षा त्याने फर्स्ट क्लासने पूर्ण केलेली आहे. माझ्या क्लासमधला विद्यार्थी आहे तो आणि आता हळूहळू तो देखील ह्या क्षेत्रात त्याने उतरायला सुरुवात केलेली आहे माझ्याबरोबर. तसेच इतर कलाकारांसोबत तो तबल्याची साथ करायला जात असतो आणि तोही स्वतः आता मुलांना शिकवायला लागलेला आहे. तर सुयोग राणे त्याच्यासाठी एकदा खूप चांगला असा तबला त्याने वाजवलेला आहे. तर त्यांच्यासाठी काय कंटिन्युअस वाजवला, खूप छान वाजवलास. हो हो हो. त्याच्यानंतर माझ्या डाव्या बाजूला बसलाय श्री आनंद परब. हा पण माझा खूप जुना, हा पण ऍक्च्युली चांगला तबला वाजवतो आणि माझ्या शाळेपासूनचा माझा मित्र आहे खरं तर तेव्हापासून. आणि आज तो त्याने सगळी तालवाद्यांची जबाबदारी त्याच्यावर घेतलेली आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की गजर आणि ही विठ्ठल भक्तिगीत अभंग म्हटली की टाळ चिपया घुंगरू ही सगळी वाद्य खूप महत्वाची असतात. म्हणजे त्याच्याशिवाय कुठल्याही गाण्याचा कार्यक्रम होऊच शकत नाही. किंवा वारकरी देखील जेव्हा वारीला जात असतात तेव्हा त्यांच्या हातात नेहमी टाळ किंवा मृदुंग घेऊनच ते पायी चालत चालत विठ्ठलाचा नामघोष गजर करत जात असतात. तर आनंद परब याच्यासाठी एकदा टाळ्या. आणि पडद्यामागचे कलाकार जे आपल्याला दिसत नाहीत पण आम्ही एकदम बघतोय, तर व्हिडिओची जबाबदारी सांभाळणारे माझे 2 शिष्य आहेत संदेश कुलकर्णी आणि निनाद थत्ते यांच्यासाठी टाळ्या. हा जो पूर्ण सेटअप आपण मागे बघताय तो आम्ही ह्या म्हणजे सुयोगच्याच घरी त्याच्या हॉलमध्ये आम्ही बसलोय आणि त्याचे बाबा श्री मुकुंद राणे
यांची खूप आम्हाला मदत झाली आहे. ते देखील भजन बुवा आहेत आणि त्यांची खूप आम्हाला मदत झालेली आहे त्यांच्याकडे टाळ्या. आणि जो आवाज आपल्यापर्यंत ह्या माईकच्या मार्फत आपल्यासोबत जो पोचतो आहे तो आमचे कुलदीप साऊंड सर्व्हिसचे अजीज यांच्याकडे एकदा टाळ्या. तर प्रीती शेवटाकडे जाऊ आम्ही आता. हो चाल. येस, आम्ही कार्यक्रमाची सुरुवात ज्या दिंडीने केली होती त्याचं एक कडवा मी मुद्दाम शेवटासाठी बाकी ठेवलं होतं. सर्वांनी या दिंडीत सामील होऊया आणि पांडुरंग नामात लीन होऊया. आणि मराठी कला मंडळ ग्रेटर वॉशिंग्टन DC यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे आमचा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली. प्रीती आणि नीलम आणि ऋषिकेश अर्चना या सगळी टीम यांचं खूप आम्ही खूप आमचे कॉल्स आणि बरेच झाले की डिस्कशन झालं काय कसं करायला पाहिजे वगैरे. कारण ऑनलाईन कार्यक्रम करणं खूप कठीण असतं. कारण आवाज नीट तुमच्यापर्यंत पोचतोय की नाही, मध्येच इंटरनेट जात आहे की नाही, ते पण सगळं खूप विठ्ठलाच्या कृपेने असं काही झालेलं नाही आहे. आणि आपण कार्यक्रमाच्या शेवटी आलेलो आहेत. आणि मुख्य म्हणजे सर्व श्रोत्यांचे आभार की तुम्ही खूप अशी चांगली कमेंट्सच्या मार्फत आणि आत्ता तुम्ही काही जणांनी सांगितलं पण माईकवर की कार्यक्रम तुम्हाला आवडलाय म्हणून. तर आता कार्यक्रमाचा शेवट आम्ही दिंडी झालेली ह्या गाण्याचं एक कडवं घेऊन आम्ही करतोय. तर ऐकूया. अर्चना, सो हेमंत, गाण्याचा कार्यक्रम जरी संपला असेल तरी एक 5-10 मिनिटं थांबा, आपलं शेवट. हो हो हो
अर्चना? हो हो मी आहे. फारच मस्त झालं सगळं हेमंत, आणि मैफल संपू नये असं मला वाटतंय. पण मला वाटतंय तुमच्याकडे रात्र झाली आहे, उशीर झाला बराच, आणि आपल्याला वेळेचं रिस्ट्रिक्शन आहेत. सो मला आता म्हणलेल्या एका गाण्यावर निलिमाताईंना प्रश्न विचारायचा आहे. तर ते कानडा राजा पंढरीचा या गाण्यावर तो प्रश्न आहे. निलिमाताई तुम्ही आहात का? आहे. आहेत का? अच्छा. तर कानडा राजा पंढरीचा या गाण्यात विठ्ठल दामाजीचा वाली झाला असं म्हटलं जातं. तर हे संत दामाजी पंत कोण होते यांच्याबद्दल थोडी माहिती सांगाल का? अगदी सर, मला त्याचे तेच म्हणत आलं होतं की त्यांचा वाली वाली म्हणजे नक्की काय केलं ते मी तुम्हाला सांगते. समाजाला मदत करणारे संत दामाजी पंत, ते मंडळ मंडळ वेढाला राहत होते आणि बादशाहच्या बादशाहच्या दरबारात ते सेनापती होते आणि त्यांच्या हुशारीनेच ते नंतर खजिनदार झाले आणि नंतर मामलेदार झाले. आणि त्यांना समाजाचं खूप प्रेम होतं आणि नेहमी जनतेला ते हात देत असत मदतीचा. आणि पण दुर्दैवाने त्यांच्या कारकिर्दीमध्येच 3 वर्ष सतत भयंकर दुष्काळ पडला, लोक भुकेने मरत होते. आणि त्यांनी बादशाहला विनंती करून पाहिली पण सरकारकडून काहीही मदत आली नाही. आणि गावातले लोक मात्र दामाजी पंतांकडे जात होते आणि त्यांना म्हणत होते आम्हाला काहीतरी मदत करा. त्यांची मुलं मरत होती लहान लहान आणि लोकांची अगदी दीनवाणी अवस्था झाली होती. दामाजी पंतांचा जीव कळवळत होता. खरं म्हणजे बादशहाकडे जे धान्य जात त्याच्या 2 कोठ्या भरून धान्य दामाजी पंतांच्या मालकीत होत. तर शेवटी त्यांनी आपला धीर सवरला आणि म्हणाले की आपल्या गावात सगळे भुकेले लोक आहेत आणि माझ्याकडे धान्याची कोठारे भरलेली आहेत. मग त्यांनी शेवटी ठरवलं की आपण जर का ही कोठारे उघडून लोकांना धान्य दिलं तर आपल्याला नक्की सरकार शिक्षा करणार आणि अर्थातच म्हणजे तुरुंगात जावं लागेल. तर त्यांनी पण शेवटी साहस केले आणि सगळं जे धान्य होतं ते गावातल्या लोकांना वाटून दिलं. बादशाला अर्थातच खूप राग आला. त्याने त्यांना अटक करायला सैन्य पाठवलं आणि सांगितलं की बादशाहला जाऊन तुम्ही भेटा. तर पुढे दंतकथा अशी आहे की ते जेव्हा प्रवास करत होते तेव्हा पांडुरंग स्वतः दामाजी पंतांचा जो महार होता विठू महार त्याचा रूप घेऊन बादशहाकडे गेले आणि त्याच्या पुढे खळखळा ओतला मारा तशा सगळ्या 25 लाख रुपये किमतीच्या मोहरा त्यांनी बादशहा पुढे ओतल्या. आणि त्याच्या वेळेस ते म्हणतात जोहार बाय माय बाप जोहार, तर हे महाराजचं गाणं आहे ते. तर त्या विठू महार जो होता तो ते गाणं म्हणत होता आणि दामाजी पंतांनी जे काय धान्य दिलं त्याची पूर्ण किंमत त्यांनी दिली तिथे आणि त्याची पावती घेतली आणि ती पावती दामाजी पंतांच्या गीतेच्या ग्रंथात ठेवली. अर्थातच दामाजी पंतांची सुटका झाली, त्यांचा सत्कारही झाला आणि गावातले लोक त्यांना परमेश्वर मानायला लागले. आणि आज सुद्धा त्यांच्या समाधीजवळ रोज 200-250 लोक जेवत असतात. तर असे हे आपले दामाजी पंत होते. त्यांना बादशहाने तेवढे मोहरा देऊन त्यांना दामाजीचा वाली म्हणतात तसे ते वाली झाले. नाही खरंच खूप छान, म्हणजे इतकं थँक्यू तुम्हाला परत एकदा. आणि इतक्या कमी वेळात तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितली. काही काही माहिती म्हणजे आम्ही विसरूनही गेलो होतो पण ते परत सगळं ऐकल्यावर खूप छान वाटलं. आणि ते वारीचं एक असं आता हे यायला लागलंय की फिलिंग यायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. तर थँक्यू निलिमाताई. आणि
मला आणखीन आता हेमंत आणि सगळ्यांना सांगायचंय की जे गाणं होतं तुमचं माझे माहेर पंढरी, ते गाणं माझ्या बाबतीत अगदी खरं आहे, कारण माझं माहेर खरोखर पंढरपूर आहे आणि मला असं वाटतं की ते असणं आज सार्थक झालं, कारण मला हे निवेदन करायला मिळालं आणि खरोखर खूप मस्त वाटतंय. सो या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना मला इतकंच म्हणावं असं वाटतंय, कित्येक वर्षे चुकलिया वारी, कित्येक वर्षे चुकलिया वारी, येऊ शकलो नाही तुझ्या दारी. दुःख वाटते मनात ओढ लागे जिव्हारी, दुःख वाटते मनात ओढ लागे जिव्हारी, एकच मागणे मागतो तुझ्या चरणी हा वारकरी, एकच मागणे मागतो तुझ्या चरणी हा वारकरी, मिळू दे संधी माथा टेकण्याची पुन्हा तुझ्या पायावरी. आणि हे अगदी खरंय, खूप वर्ष इथे असल्यामुळे जाताही येत नाहीये, मलाही नाही आणि मला वाटते आमच्या इथे राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जाता येत. सो लवकरच येणारे आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना, आपल्या सर्वांना मंडळांना, विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा, नमस्कार आणि थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमाच्या शेवटी चालू होत आपण. नीलम, तुला पुढच्या त्या सुदृढता वारी बद्दल काही सांगायचंय का मी सांगू? नीलम बर, काही हरकत नाही. सो यंदाच्या सुदृढता वारी ची माहिती पाठवलेली आहे ईमेलमध्ये. पुढचे 3 आठवडे आपण आषाढी एकादशी पर्यंत आपल्याला वॉकथॉन, अर्थातच आपली जी श्रद्धेची सुदृढता वारी आहे त्यासाठी चालायचंय. सो काहीही तुम्हाला प्रश्न असले तर प्लीज कळवा. मी 1-2 मिनिटात फक्त, सॉरी नीलम तू आलीस का? मला वाटलं माझा आवाज येतोय का? आता येतोय. मी शेअर करते पाहिजे तर 2 मिनिटात, तू पटकन सांग. सो या आता जे आपलं सुदृढता वारीची सुरुवात खूपच छान झालेली आहे या कार्यक्रमाने, आणि आता आषाढी एकादशी पर्यंत आपल्याला वॉकेथॉन अर्थात सुदृढता वारीसाठी चालायचं आहे. सो त्याची जी माहिती आहे ती ईमेलमध्ये सगळ्यांना ऑलरेडी गेलेली आहे, पण आता इथे आम्ही स्क्रीनवरती तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय. तर आपल्या यावेळेला 4 ग्रुप्स बनवलेत आपण. ज्ञानेश्वर जे अंडर 18 म्हणजे जे यूथ आहे आत्ताचं आपलं, त्यांच्यासाठी हा ग्रुप आहे. त्याच्यानंतर बहिणाबाई हा अडल्ट वुमन्स साठी ग्रुप आहे. तुकाराम हा अडल्ट मेन्स साठी आहे. आणि विठोबा हा आपल्या सिनियर्स साठी म्हणजे अग्रणींसाठी हा ग्रुप आहे. सो असं काही बंधन नाहीये की तुम्ही म्हणजे वयाचं बंधन असं नाहीये की तुम्ही याच वयोगटात तुमच्या एंट्रीज पाठवल्या पाहिजेत. तुम्ही कुठल्याही वयोगटात तुमच्या एंट्रीज पाठवू शकता, पण आम्हाला त्या सगळ्या एंट्रीज पाठवा. प्रीती जरा एक फॉर्म क्लिक करते का? हो करते. सो हा सॅम्पल फॉर्म प्रीतीने क्लिक केलेला आहे. हा फॉर्म आहे विठोबा वारीचा जो अग्रणींसाठी आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल, त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ज्या दिवशी तुम्ही चालताय त्या दिवशीची तारीख, तुम्ही किती माईल्स चाललाय ते नोट डाऊन करायचंय. आणि तुमची त्याच्याबद्दल काही नोट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या कुठल्या ग्रुप बरोबर चाललाय किंवा तुम्ही कुठल्या ट्रेक वरती चाललाय, तर त्याची माहिती तुम्हाला द्यायची असेल तर ती तुम्ही इथे देऊ शकता. सो ईमेल आपोआप येतो, ईमेलची गरज नाहीये, तो ईमेल आपोआप पॉप्युलेट होईल तुमचा. आणि मग नाव आणि तारीख आणि माइल्स एवढंच टाकायचंय. नोट्स पण ऑप्शनल आहे. सो अतिशय छोटा आणि सोपा फॉर्म आहे. सो तरी त्यातून काहीही तुम्हाला लागलं तर प्लीज तुम्ही आम्हाला कळवा. अजून एक सांगायचं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप जो आपला आहे उत्तरंगचा, तो आम्ही दर 1-2 दिवसांनी वगैरे ओपन ठेवू, म्हणजे काही प्रश्न असले तरी सांगता येईल. आणि कोणाला एकत्र चालायचं असेल ना तरी आपण ते थोडंफार कोऑर्डिनेट करू शकतो, कारण त्यात पण एक वेगळीच मजा आहे. दुसरं म्हणजे नीलम आणि मी आम्ही उत्तरंगच्याच ग्रुपवर चालणार आहोत, एका टीम मध्ये आहोत. सो आपल्याला रोज चालायचंय आणि याची आठवण नीलम आणि मी ग्रुपवर सतत करत राहू.
आणि शेवटचं म्हणजे दर रविवारी साधारण रविवारी संध्याकाळी वगैरे आपण किती किलो माईल्स चाललोय प्रत्येक टीमचं, आणि काही फोटो वगैरे असं आम्ही शेअर करत जाऊ, म्हणजे मग सगळ्यांनाच थोडं जरा वातावरण निर्मिती होईल, कारण हे सगळं रिमोट असल्यामुळे कळायला मार्ग नाही की काय किती चालतायत कोण असं म्हणून. आणि शेवटचा 1 तारखेचा प्रोग्राम आहे आशबनला आहे, त्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे, त्याची पण ईमेल गेलीये. आणि जर कोणाला तिथे आजही बरेच जण गजरमध्ये म्हणत होते, कोणाला जर इंटरेस्ट असेल तिथे अभंग म्हणण्यात तर तो फॉर्म प्लीज भरून पाठवा. मी तो पुन्हा एकदा फॉर्म उत्तरंगाच्या ग्रुपवर पुन्हा एकदा आज पोस्ट करीन. सो त्या दिवशी आपल्याकडे लाईव्ह वाद्य असणार आहेत आणि लाईव्ह गाणी आहेत, म्हणजे त्याची काही आधी प्रॅक्टिस वगैरे काहीही नाहीये, त्यामुळे ज्यांना कोणाला म्हणायचे असतील ते त्या दिवशी येऊन म्हणू शकतात. आणखीन एकच गोष्ट मी सांगते, ही जी सगळी माहिती आता आम्ही तुम्हाला देतोय ती आपल्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. सो तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही वेबसाईट जाऊन चेक करू शकता, आणि त्यावरही तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही अग्रणी किंवा कुठल्याही मराठी .com वरती तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला पाठवू शकता, आम्ही त्याची दखल घेऊ आणि तुम्हाला त्याची त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सो वेबसाईट नक्की चेक करा, वेबसाईट वरती सगळी माहिती तुम्हाला मिळेलच, आणि त्याहूनही काही प्रश्न असतील तर आम्ही सगळे आहोतच तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी. मला एक पॉइंट फक्त ऍड करायचा आहे नीलम आणि प्रीती, जर तुमच्यापैकी कोणालाही ऍक्च्युअल प्रॅक्टिस करून एखादं गाणं म्हणायचं असेल तर आम्ही मे बी ढोलकी तबला हार्मोनियम. माधवी तुझा ब्रेक होतोय आवाज. ब्रेक होतोय आवाज. ब्रेक होतोय आवाज. तिचा बहुतेक हँग झाला. काही हरकत नाही, हेमंत आणि टीम आहात का अजून? पुन्हा एकदा थँक्यू, आणि सगळ्या प्रेक्षकांना आज थँक्यू. धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू विनीता, थँक्यू सुयोग, थँक्यू आनंद, सगळ्यांनाच थँक्यू. थँक्यू. आणखीन एक धन्यवाद राहिलाय स्वाती दौंडे, तिने अतिशय उत्तम निवेदन लिहून दिलं आणि हे पडद्यामागचे कलाकार आहेत आणि तिलाही थँक्यू म्हणायला हवं असं मला वाटतं. थँक्यू स्वाती. थँक्यू अर्चना, तू निवेदन केलंस त्याबद्दल, आणि सगळ्या आमच्या टीमचं पण थँक्यू की आम्हाला जिथे जिथे त्यांची गरज भासते तिथे तिथे ते आमच्यासाठी असे उभे राहतात की ओके चला आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. सो त्यासाठी पूर्ण ईसी टीमचं देखील खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अर्थात. माधवी तुझा व्हॉइस ब्रेक झाला होता, तू आता परत तुला सगळं बोलावं लागेल कारण नाव वी कॅन हिअर यू प्रॉपर्ली. सॉरी माझा लॅपटॉप बहुतेक हे झाला, रिस्टार्ट होतोय. तर जर कोणाला फॉर्मल गाणं म्हणायचं असेल, तुमची तयारी असेल थोडीशी एकदम प्रॅक्टिसेस करून गाणं म्हणायची किंवा अभंग काही, तर आम्हाला प्लीज रिच आउट करा. 1-2 प्रॅक्टिसेस घेऊ शकतो, ढोल किंवा ढोलकी किंवा तबला आणि हार्मोनियम आम्ही ऑर्गनाइज करू शकतो. तर छान होईल, म्हणजे तुमच्यापैकी दोघा तिघांनी जरी तसं केलं तरी आपला 1 तारखेचा कार्यक्रम अजून छान होऊ शकतो. सो प्लीज लेट अस नो. थँक्यू. प्रीती तुझं म्यूट वर बोलतेस तू. हो नाही सॉरी. तेच थँक्यूच म्हणत होते सगळ्यांना. थँक्यू फॉर जॉईनिंग आज, खूप मजा आली. आणि हेमंत अँड टीम थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. 2 मिनिटं आपण अनम्यूट करायचं का, कोणाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करा पण. मी सांगू का, साधारण चालताना आपण किती माईल चालतो हे मेजर नाही आहे, तर मी तिथे टाकलंय की साधारण 1 माईल असं म्हणू शकतो. म्हणून 1 माईल कमीच आहे, 20 मिनिट, 2000 स्टेप्स. 2000 स्टेप्स इज वन वे. येस, 20 मिनिट लागतात साधारण 1 माईलला. तर 2000 स्टेप्स त्याच्यावर लिहिलंय, त्या फॉर्म वर पण लिहिलंय, त्यामुळे तुम्हाला कळेल त्याच्यात. अच्छा ठीक आहे. हेमंत काही म्हणत होता का तुम्ही? हेमंत तुम्ही म्यूट वर बोलताय.
आम्ही म्हणजे थांबू की आता नाही नाही झाले झाले थँक्यू सो मच थँक्यू बाय बाय.